कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरण्याचं शासनाचं धोरण नाही आहे. जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी कंत्राटी भरतीची जाहिरात तात्काळ रद्द करावी आणि खुलासा करावा असे आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेत. भूसंपादनाच्या कामासाठी अनुभवी लोकांची गरज असते. शासनाची ही जुनी पद्धत आहे, मात्र याचा अर्थ कंत्राटी पद्धतीनं तहसीलदार भरती होणार असं होत नाही असंही विखे पाटील यांनी म्हटलंय. तहसीलदार पद कंत्राटी पद्धतीनं भरण्यासंदर्भात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयानं नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध केली आणि त्यावरून राज्यभरामध्ये वादळ उठलं. या वादानंतर आता सरकारनं हे स्पष्टीकरण देऊन या वादावर पडदा टाकण्याचा हा प्रयत्न केला आहे. अशा कुठल्याही कंत्राटी पद्धतीनं तहसीलदार किंवा तत्सम कोणतेही पद हे भरण्याचं शासनाचं धोरण नाही. आपल्या शासनामध्ये ह्या भूसंपादनाच्या राष्ट्रीय प्रकल्पासाठी जे काय अनुभवी लोकं असतात, रिटायर्ड लोक आहेत, त्यांना मग आपण मदतीला घेतो आणि एक पूरक पद्धत आहे ती शासनामध्ये. परंतु त्याचा काहीतरी मला वाटतं जाहिराती गेल्यामुळे कंत्राटी पद्धतीने तहसीलदार भरले जाणार आहे असा गैरसमज झाला असं त्यांचं स्पष्टीकरण होतं. तर त्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत, तात्काळ त्या प्रकारच्या जाहिराती दिल्यास रद्द करा. राज्य सरकारने त्यांच्याकडून आता या बाबतीमध्ये खुलासा मागवलेला आहे. विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस, रेल्वे पोलीस, जेल पोलीस, राज्य राखीव पोलीस, एक्साईज पोलीस, ड्रायव्हर पोलीस, बँड्समन पोलीस, तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस खात्यामध्ये जायचं असेल, ज्या विद्यार्थ्यांना लेखी पेपर काढायचा असेल, तर लेखीचा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल, याच वर्षी भरती व्हायचं असेल, त्या विद्यार्थ्यांसाठी लेखीसाठी फेमस असणारा क्लास आहे. लेखीची 100% हमी देणारा क्लास आहे. येथे तुम्हाला लेखीबरोबर फिजिकलचं परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं. अत्यंत कमी फीमध्ये 100% रिझल्ट देणारी संस्था आहे. विद्यार्थी मित्रांनो खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यायची आहे तुम्हाला आणि पोलीस बनण्याचं स्वप्न विद्यार्थी मित्रांनो तुमचं साकार होणार आहे. ओके, त्यामुळं जो काही नंबर आहे कोल्हापूरमध्ये क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो लेखीसाठी फेमस आहे. अत्यंत कमी फीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मुलामुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय आहे. ओके, जो काय हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि लेखीचं जे काय पेपर आहे तो तुम्ही काढू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना जी काही माहिती आहे ती मिळत जाईल. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.